ममता स्वीट घेऊन आले आहे खास येवलेकर खव्यांसाठी ममता स्पेशल थाळी आणि दाल बाटी। दिनांक 16 ऑक्टोबर पासून येवलेकरांच्या सेवेत। ठिकाण ममता स्वीट, विंचूर रोड, जनता हायस्कूल समोर येवला। शिक्षण विभागाच्या आरटीईच्या चाचक अटी विरोधात येवला तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांनी एल्गार पुकारला आहे। दिनांक 16 ऑक्टोबर शनिवार रोजी गट शिक्षणाधिकारी येवला पंचायत समिती श्री मनोहर वाघमारे यांना शिक्षण संस्था चालकांनी याबाबत लेखी निवेदन दिले आहे। राज्य शासनाच्या सर्व शिक्षण अभियानांतर्गत 25% आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जातात। आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशांची सर्व फी राज्य शासन थेट संस्था चालकांना वर्ग करत असते। मात्र गेल्या 3 वर्षापासून संस्था चालकांना 25% आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशांची फी अद्याप मिळालेली नाही। यामुळं शिक्षकांचे पगार संस्था चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे। दरम्यान शिक्षण विभागानं 25% आरटीईच्या प्रतिप्रस्ताव या संदर्भात काही जाचकाठी घातल्या आहेत, त्या त्वरित रद्द कराव्या आणि थकित अनुदान त्वरित द्यावे या मागणीसाठी येवला शहर व तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांनी एक बैठक आयोजित केली होती। या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, विस्तार अधिकारी सुनील मारवाडी यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनाची दखल न घेतल्यास सोमवार दिनांक 18 ऑक्टोबरपासून आरटीई अंतर्गत झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची राहील असा इशारा संस्था चालकांनी यावेळी दिला आहे। या प्रसंगी मोहन शेलार, प्रवीण बनकर, मकरंद सोनावणे, कुशल गायकवाड, काकासाहेब कदम, तुषार कापसे, योगेश समोशी आदी संस्था चालक व प्राचार्य उपस्थित होते। राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत 25% जागा या सर्व शिक्षणाधिकार या अंतर्गत ज्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत यामध्ये भरल्या जातात। मात्र याचा निधी राज्य शासन या संस्था चालकांना देत असतं। गेल्या 3 वर्षापासून कोरोना काळ सुरू झाल्याच्या नंतर आणि त्या आधी 1 वर्ष या संस्था चालकांना जो 25% निधी आहे तो मिळालेला नाही आहे। त्यामुळं संस्था चालकांना साहजिकच थोडा ताण वाढलेला आहे। त्यानंतर कोरोना काळामध्ये संस्था चालवण्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं। शासनाकडनं सलग 3 वर्षापासून हा निधी अडवण्यात आला आहे असं संस्था चालकांचा आरोप आहे। मात्र अशी यावर्षी माहिती मिळाली आहे की जिल्हा परिषदेला हा आता यंदाचा निधी प्राप्त झालेला असताना देखील शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळं हा निधी येवला तालुका असेल किंवा नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्रातल्या संस्था चालकांना अद्याप मिळालेला नाही असा येवल्यातील काही संस्था चालकांनी आरोप केलेला आहे। जर येत्या काही दिवसामध्ये या निधीचा संस्था चालकांना जर प्रदान झाला नाही निधी तर ज्या आरटीई अंतर्गत ज्या ॲडमिशन झालेल्या आहेत तर त्या ॲडमिशन पुढील वर्गात आम्ही थांबू असा इशारा आणि निवेदन येवल्याचे गट शिक्षणाधिकारी वाघमारे शिक्षणाधिकारी यांना ते आज निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आज काही संस्था चालक आहेत की ज्यांनी हे निवेदन दिलेलं आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी आपल्याला जे आरटीई अंतर्गत जे पैसे आपले अडकलेले आहेत त्याबद्दल आपण काय सांगा। आरटीई अंतर्गत तालुक्यात शेकडो विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमांमध्ये मोफत शिक्षण घेत आहेत। शासनाने जिल्हा परिषदेकडे पैसे वर्ग करून देखील जिल्हा परिषदेने या संस्थांना पैसे अद्याप दिलेले नाही। वारंवार मागणी करून त्याची पूर्तता करून देखील आम्हाला पैसे मिळत नाही। काहीतरी जाचकाठी टाकून पैसे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे। त्यामुळे आज येवला तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या संस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की सोमवारपासून आरटीई अंतर्गत प्रवेश झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत शिक्षण दिलं जाणार नाही। एखाद्या पालकाने जर अशी काही आडमोठी भूमिका घेतली तर त्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल आणि गट शिक्षणाधिकारी यांनी त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घ्यावी आणि त्या विद्यार्थ्याचं होणारे नुकसानास देखील जबाबदार आहेत असं मान्य करावं त्यांना लागणार आहे। आपण असंही म्हणताय की जर आपण फी आपल्याला पालकांनी भरली नाही मात्र यात पालकांचा दोष नाही, यामुळं पाल्याचं शैक्षणिक नुकसान होणार आहे, तर आपण आपली जबाबदारी गट शिक्षणाधिकारी असतील किंवा साहजिक प्रशासनावर टाकलत आहे याबाबत आपण काय म्हणतो। आमच्या संस्थामध्ये नोकरी करणारे शेकडो पालकांच्या चुली अडचणीत आलेल्या आहेत। आम्हाला पगार देता येत नाही, आमचे स्वतःचे प्रपंच अडचणीत आलेले आहे। जिल्हा परिषदेने आमचीच जबाबदारी घ्यावी म्हणजे आम्ही पालकांची जबाबदारी घ्यायला तयार आहोत। साहजिकच शासनाचा जो आरटीआयचा 25% जो राईट टू एज्युकेशन ऍक्टचा जो निधी आहे आरटीईचा तो संस्था चालकांना न मिळाल्यामुळं अनेक संस्था चालकांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे। मात्र यानंतर जर निवेदन देऊनही जर हे झालं नाही तर पुढील काही आंदोलनाची दिशा ठरणार का किंवा जे ॲडमिशन झालेले आहे आरटीआय त्या ॲडमिशनचा आपण काय करणार असं आपण या संस्था चालकांना। या संदर्भात आम्ही शासनाची वेळोवेळी पत्र व्यवहार करणार आहोत याच्या याआधी केलं आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांना आम्ही सर्व संस्था चालक भेटून याबाबत निवेदन देऊन मागणी करणार आहोत।
साहजिकच हा विषय फार मोठा गंभीर आहे. आधीच कोरोना काळामुळे गेल्या 3 वर्षापासून 2 वर्षापासून विद्यार्थी घरीच बसून आहेत. त्यातही आता जर ह्या संस्था चालकांच्या भूमिकेमुळे जर आर टी मधले ऍडमिशन झालेल्या पाल्यांचं नुकसान होणार असेल तर शासनाची आर टी आय योजना काय कामाची, असा सवाल देखील उपस्थित झाला आहे. आणि आताच संस्था चालकांनी सांगितलं आहे की पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्याकडेही ते साकडे घालणार आहेत. पालकमंत्र्यांनाही निवेदन करणार आहेत की ह्या प्रकरणावर लक्ष घालावं आणि होणाऱ्या ज्या पाल्यांचं नुकसान टाळावं. आणि संस्था चालकांची एक मागणी आहे की हा निधी त्वरित आम्हाला मिळावा, अन्यथा ते जे ऍडमिशन झाले आहेत ते थांबवण्यात येतील किंवा पुढील पाल्यांना शैक्षणिक याच्यात अडचण निर्माण होऊ शकते. कॅमेरामन मोहसिन शेखसह SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला.